ते उत्तर ध्रुवावरती जेव्हा आम्ही फोटोग्राफी करायला गेलो होतो तेव्हा एका बोटीतून आमचा प्रवास होता. तर जगातलं सगळ्यात शेवटचं शहर लॉन्जरबेन म्हणून तिथून आमचा प्रवास सुरू झाला आणि बोटीनी पुढे पुढे जायला लागलो. त्याच्यानंतर बराच पुढे गेल्यानंतर आम्हाला असं कळलं की एक वॉलरसेसची कॉलनी आहे. वॉलरस हा 600 किलो वजनाचा मोठ्याच्या मोठा 2-2 फूट सुळे असणारा प्राणी आणि त्यांची कॉलनी आणि 2500 ते 3000 वॉलरसेस त्या कॉलनीमध्ये असे वाळूवरती झोपलेले दिसले आणि त्याच्यामुळे आम्ही छोट्या झोळ्याक बोटमध्ये बसून गेलो कारण त्यांच्याजवळ जाण्यासाठी आम्हाला आमचं जे म्हणजे मोठं जहाज होतं ते तिथंपर्यंत जात नव्हतं. सो आम्ही छोट्या बोटीतून बसून तिथपर्यंत गेलो आणि त्यांचे फोटो काढायला लागलो. फोटो काढायला लागल्यानंतर आमचा जो नावाडी होता, एका बोटीमध्ये आम्ही 5-5 जण बसलो होतो, आमचा जो नावाडी होता तो खूप घाई करायला लागला. पण पहिल्यांदाच वॉलरसेस बघितल्यामुळे आणि ते सगळे पिलं आणि हे ते फोटोमुळे आम्ही खूप एक्साइट झालो होतो. पण एक क्षण असा आला की त्यांनी आमच्या सगळ्यांची कुणाचीच पर्वा नाही केली आणि आम्हाला सांगितलं की आता एक क्षणभर तुम्ही शांत बसा आणि त्यांनी पटकन बोट काढली आणि आम्ही बघितलं तर सगळे मेल जे वॉलरसेस होते तिथे पिलं आणि माद्या पण होत्या. तर त्यांना असं वाटलं की यांच्यापासून आपल्या म्हणजे कुटुंबाला काहीतरी थ्रेट आहे असं समजून जे मेल वॉलरसेस होते ते असे घोंगावत आणि रोरावत आमच्या बोटीच्या बाजूनी सगळेजण असे घेराव करून येत होते आणि आम्ही तिथून सही सलामत, आमचा जो नावाडी होता तो इतका कुशल होता की त्यांनी आम्हाला सही सलामत बाहेर काढला. आम्ही बाहेर पडल्यानंतर पण बघत होतो की ते वेगाने बोटीच्या दिशेने येत होते. म्हणजे त्यांनी एक सुळा जरी आमच्या बोटीमध्ये मारला असता तरी तो पूर्णपणे त्यांचं बोटीत मध्ये पाणी आलं असतं आणि त्या बर्फाच्या पाण्यात आम्ही सर्व्हाइव्ह करू शकलो नसतो आणि जे काही 1-2 क्षण सर्व्हाइव्ह करू शकलो असतो त्याच्यानंतर आम्ही वॉलरसेसचं खाद्य झालो असतो.